कोपरगाव तालुका व इतर पोलीस स्टेशन हद्दीतील ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीला उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या पथक व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. सदर आरोपीकडून जवळपास 12,20,000 रुपये किमतीचे 4 विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर हस्तगत केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की दिनांक 23 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारातून उत्तम रायभान चरमळ यांचा मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. तसेच दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारातून महेंद्र दीपक कोळपे यांचा मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. वरील दोन्ही गुन्ह्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मंगेश सुदाम वर्षे राहणार कानोली तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व त्यांच्या साथीदारांनी गुन्हा केला असून नमूदचे ट्रॅक्टर हे फायनान्स कंपनीचे असून कमी किमतीत मिळतील असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. सदर ट्रॅक्टर मंगेश सुदाम व अतुल सखाराम घुले राहणार संगमनेर तालुका संगमनेर हे विक्री करणार असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. या बातमीच्या आधारे कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी येथील गुन्हे शोध पथकाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तपास करत वरील इसमांबाबत माहिती प्राप्त करून त्यांना ताब्यात घेत त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारासह ट्रॅक्टर चोरी केल्याबाबत तसेच ते शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे असल्याचे सांगून विक्री करणार असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीकडून 12,20,000 4 विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर हस्तगत केले आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिकारी स्वाती बोर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तपास पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस नाईक अशोक शिंदे पोलीस नाईक कृष्णा कुरे सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक फुरखान शेख प्रमोद जाधव तसेच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख पोलीस नाईक कोकाटे पोलीस होमगार्ड मच्छिंद्र गोरे आहेर यांनी केली आहे. गेले एक महिन्यापासून शिर्डी उपविभाग येथील 5 पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी मिळून आम्ही एक पथक तयार केलेले आहे. विशेष करून शेतकऱ्याची फसवणूक शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर यासाठी आम्ही ते पथक वापरात आणतो. नुकतेच कोपरगाव तालुक्याला 2 ट्रॅक्टर चोरीची तक्रार प्राप्त झाली होती. त्याच्यावर आम्ही काम करत होतो. आम्हाला खास खबऱ्यांकडून माहिती मिळाली संगमनेरचे गणेश वरपे आणि अतुल गुले हे पोर फायनान्सचे ट्रॅक्टर विक्री करतात. त्यांच्याकडे चौकशी करा असा संशय आल्यानेच आम्ही आमचं पथक पाठवलं. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीचं आम्हाला निष्पन्न झालं की त्यांनी कोपरगावचे 2 ट्रॅक्टर चोरलेले आहेत आणि संगमनेर तालुका आणि पिंपळगाव बसवंत इथं ट्रॅक्टर चोरी केल्याची त्या संबंधितांनी आम्हाला खबर म्हणजे माहिती दिली. त्याप्रमाणे आमच्या पथकाने 4 ट्रॅक्टर रिकवर केलेले आहेत. त्याच्यामुळे कोपरगाव तालुक्याचे 2 गुन्हे आमचे उघडकीस आलेले आहेत आणि संगमनेर तालुका आणि पिंपळगाव बसवांचा हा पण गुन्हा उघडकीस आलेला आहे. टोटल 12,20,000 मुद्दे मला मी हस्तगत केलेला आहे आणि चांगली कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब आणि आमच्या भोर मॅडम यांनी देखील आमच्या पथकाचं कौतुक केलेलं आहे. जे आरोपी धरलेले त्यांचे काही गुन्हेगारी पासून आता आम्ही त्यांचे 2 गुन्ह्यामध्ये त्यांना घेतलेलं आहे. अधिक तपास करून आपण त्याचा रेकॉर्ड काढून आपण ते तपासात हे एकूण किती आरोपी आपण ताब्यात 2 आरोपी आता आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि अजूनही याच्यात बरेच आरोपी आम्हाला निष्पन्न होतील. त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक करून गुन्ह्यात तपास करणार आहोत. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा.